अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावर येणाऱ्या साधू महंतांसाठी हायटेक टेंट सिटी उभारण्यात येते. हायटेक टेंट सिटीमध्ये साधूंची व्यवस्था असणार आहे. अयोध्येमध्ये हॉटेलची कमतरता भासू शकते, त्यामुळे हॉटेलच तयार करण्याचा प्रयत्न या टेंट सिटीमधून करण्यात आला. अयोध्येच्या शरयू काठावर महायज्ञ कुंड चालणार आहे आणि त्यासाठी अनेक साधू संत महंत हे अयोध्येमध्ये येत आहेत आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था उत्तमरित्या अयोध्येमध्ये केली जाते. तंबू नगरी ही अयोध्येमध्ये उभारली जात आहे. तर याच ठिकाणी बनवण्यात आलेल्या या तंबू नगरीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यासाठी आता आयुध नगरी सज्ज झालेली आहे. येणाऱ्या साधू संतांसाठी आता हायटेक टेंट देखील या शरू नदीच्या तीरावरती उभारण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर देशभरातून साधू संत जे आहेत ते मोठ्या संख्येने या 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी आयुध नगरीमध्ये येणार आहेत. त्यांच्या राहण्याची कुठेही गैरसोय होऊ नये आणि कोणतीही सुविधेची कमतरता त्यांना भासू नये, त्यामुळे अशा प्रकारचे हायटेक आणि सर्व सुविधांसह सज्ज असलेले टेंट सध्या या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवण्यात आलेले टेंट या ठिकाणी सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत आणि याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावरती समजतंय. खरं तर पाहायला गेलं तर बेड असेल, बेडवर लागणारे गादी असेल, चांगल्या प्रकारच्या उशा असतील आणि चांगल्या प्रकारचे ब्लँकेट्स, कारण का गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी वाढलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय या साधू संतांना महंतांना होऊ नये, त्यामुळे काळजी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते. तसेच या बाजूला देखील बाथरूम असेल, वॉशरूमची सुविधा असेल, गिझरची सुविधा असेल, या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या या हायटेक टेंटमध्ये जे त्या पुरवल्या जाणार असल्यामुळे साधू संतांना जे ती कोणत्याही प्रकारची गैरसोयीला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या हायटेक टेंट शहरातील आयुध नगरीतील विविध ठिकाणी सध्या उभारण्याचं काम प्रगतीपथावरती असलेलं पाहायला मिळत आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या.